सुनबाईनं छानच मार्क काढलाय. कला पुढे सांग. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपले डिझाईन्स खास मध्यम वर्गीय लोकांसाठीच असतील, त्याच्यात कसलीही तडजोड नसावी. ते कसं करता येईल याचा मी पण विचार करते. फक्त 1 ग्रॅम सोन्यामध्ये ते पूर्ण डिझाईन बसवायचा आपण प्रयत्न करू. हे नवीन कलेक्शन लगेच बाजारात आणूया आणि आपण ह्या कलेक्शनला कलाविष्कार म्हणूया. मॅडम, हे सगळं तुम्ही किती सोपं करून सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्यामुळे आमच्यासाठी आता मार्केटिंग खूप सोपं होणार आहे. सोपं म्हणजे तुम्हाला फक्त सोपीच कामं करायची आहेत का? काम कुठलंही सोपं नसतं सर. आणि अशा पद्धतीने मार्केटला जर नीट समजावून दिलं तर त्याचा फायदा नक्कीच चांदेकर ज्वेलर्सना होईल. म्हणजे आपल्याला प्रोडक्शन आणि प्रॉफिट या दोन्हीचा समन्वय साधता येईल. हे बघा, कला जे बोलली त्यातला प्रत्येक शब्द मला पटलेला आहे. हो, ॲक्च्युली आम्हालाही पटलं आहे. आणि आपण सगळ्यांनी असं काम केलं तर आपल्याला काम करणं सोपं जाईल. फार हुशारीनं हे समजून निभावलंच बघ पुरी. अद्वैत ह्याच्यावर काहीतर बोल, म्हणजे मीटिंगची सांगत करूया. नाही ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना जर हे पटत असेल आणि आपल्या कंपनीला प्रॉफिट होणार असेल तर काही हरकत नाही माझी. सानिका. यस सर. तू मॅडम बरोबर जा आणि त्यांच्याबरोबर डिस्कस कर त्यांचे आयडियाज काय आहेत ते, आणि बाकी डिपार्टमेंट बद्दल पण त्यांना अंदाज दे. हो सर. ठीक आहे, तर मग आपण हे गणपतीमध्ये लॉन्च करूया. म्हणजे आता 5 दिवसात प्रोडक्शन सुरू व्हायला हवं. आता पुढच्या कामाचा अहवाल समजा घेतला गेला तवा आता ही मीटिंग संपवली तरी चालेल. ठीक आहे, बरं आहे आबासाहेब, येतो मी. सुनबाई, तू आमच्या अद्वैत बरोबर बिझनेस मध्ये उतरलीस ना तर चांदेकर ज्वेलर्सचं नाव 7 समुद्रापलीकडे बी जाईल. काय आहे अद्वैत, हाय जरा गरम डोक्याचा. तो ताडकी फाड बोलून रिकामा होतो, पण तू संयमानं घेतीस. तुमची ही जोडी सगळ्या गोष्टीचा समतोल साधल बघ. बर, चालू दे तुमचं, आम्ही निघतो. तू नसत्या जबाबदाऱ्या घेऊन घोळ घालू नको साखरे. मी करेन मॅनेज, कुठलाही घोळ नाही घालणार. चल आता मला कामाला लागू दे, तू उगाच इथे वाद घालत बसू नकोस माझ्याशी. स्वामीनाथन सरांना डिझाईन्स बघायचे, मी बाहेर जाऊन काम करते, बोलायला येऊ नकोस माझ्याशी अजिबात.